नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगावमधील 25 जणांचा मृत्यू झाला असून एक तरुणी बेपत्ता आहे. मृतांमध्ये वरणगावचे 10, तळवेलचे 7, भुसावळचे 6 आणि सुसरी जळगाव इथल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातल्या अनेकांचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. भुसावळमध्ये एकाच कुटुंबातील 4 मृत्यू झालाय. आई, मुलगा, सून आणि 4 चिमुकल्या परीनं या अपघातात जीव गमावलाय. बातमी पूर्ण पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. भुसावळ इथं राहणाऱ्या भांबरे कुटुंबातील 4 बस अपघातात मृत्यू झाला. गणेश भांबरे हे रेल्वेत कंत्राटी कर्मचारी होते. त्यांच्यासह आई सुलभा भांबरे, पत्नी योगिनी आणि मुलगी परी हे नेपाळला गेले होते. पशुपतीनाथाच्या दर्शनाला जात असताना नदीत त्यांची बस कोसळून 27 मृत्युमुखी पडले. गणेश भांबरे यांच्यासह 4 बस दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांनी गेल्याच वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते पायी पंढरपूर वारीला जात होते. अपघाताच्या 2 आधीच गणेश भांबरे यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यात आला तेव्हा योगिनी यांनी घरी भावाला फोन करून प्रवास चांगला सुरू असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर शुक्रवारी थेट अपघाताची बातमी आली. वरणगावातल्या गणेशनगर भागात संदीप सरोदे यांचं कुटुंबीय तीर्थदर्शनासाठी नेपाळला गेले होते. यात संदीप सरोदे हे पत्नी, मुलगी, भाऊ, वहिणी आणि पुतण्यासह गेले होते. अपघातात संदीप सरोदे, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतण्याचा मृत्यू झाला तर भाऊ आणि वहिणी गंभीर जखमी झाले. संदीप सरोदे यांच्या आई आणि मुलगा गेले नव्हते त्यामुळे कुटुंबात केवळ आजी आणि नातूच राहिलेले आहेत.